दुसरा नियम, जर ए ही शून्य नसलेली वास्तव संख्या असेल, एम आणि एन हे धनपूर्णांक असतील, तर ए चा एमवा घात भागिले ए चा एनवा घात बरोबर ए चा एम वजा एनवा घात. उदाहरण सोडवा, पाचचा आठवा घात भागिले पाचचा घन. उत्तर, पाचचा आठवा घात भागिले पाचचा घन बरोबर पाचचा आठवा घात वजा तीन बरोबर पाचचा घन. उदाहरण, तीन भागिले पाच चा पाचवा घात भागिले तीन भागिले पाच चा वर्ग. उत्तर, तीन भागिले पाच चा पाचवा घात भागिले तीन भागिले पाच चा वर्ग बरोबर तीन भागिले पाच चा पाच वजा दोनावा घात बरोबर तीन भागिले पाच चा घन.